ऑटो होतो ना बंद करायचं मॅन्युअल वरती टाकायचं मॅन्युअल वरती झालं तेव्हा रेन्स वरती टाकायचं रेन्स म्हणून जोडलेलं आहे रेन्स वरती टाकायचं परत स्टॉप बटन दाबायचं किती वेळ 5 मिनिट बॅक वॉश साठी 5 मिनिट रेन्स झालं परत बॅक वॉश 5 मिनिट परत स्टॉप बटन चालू हे 5 मिनिट 5 मिनिट झालं परत बंद कर फिल्टर वरती टाकायचं आणि इकडचं हे पण रेन्स वरती टाकायचं पहिला रेन्स 5 मिनिट आणि परत बंद करायचं करून इकडे बॅकवॉश दिले परत याला 10 मिनिट करायचं बॅकवॉश ओके परत चालू करून 10 मिनिट झाल्यावरती बंद करायचं पूर्ण पॅनल बंद करायचं ऑटोवरती टाकायचं पण चालू करायचं दोन्ही बटन चालू करायचं बंद करून ना आणि हे कुठली वाला हात लावायचं नाही खालच्या हात लावायचं नाही 7 दिवसांनी एकदा काढायचं कार्ट्रिज 2 महिन्यांनी हे तर ऑटोमध्ये चालू होते 60 वर सेट केलेले मग आता हे चालू करायचं एकदा दाखवून दे बटन मारायचं आल्यावरती बॅकवॉश मारायचं झाल्यावरती आपोआप चालू होत सगळं चालू झालं बाकी हे पंप चालू होते नंतर हे मोठे पंप चालू पाणी नाही आता सध्या आणि हे दरवेळेस ऑटोचं बंद करून ठेवायचं मॅन्युअल का गरज नाही नाही मॅन्युअलची काय गरज नाही फक्त बॅक वॉश साठी बॅक वॉश करतात हे एकच बटन बंद करायचं आल्यावरती हे बटन बंद करून हे चालू करून बॅक वॉश चालेल दोन्ही फिल्टर वरतीच ठेवायचं बॅक वॉश रिन्स असं ठेवलं तर पाणी येत नाही दोन फिल्टर आता झाले मग आपलं हे